टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याच्या विरोधात शिवसेनेचा एल्गार. शिवसेनेच्या आमदारांनी आमरण उपोषण केलं आहे. वीज वाहिन्यांचे काम करणाऱ्या बड्या कंपन्या आहेत. वरिष्ठ पातळीवर सरकारशी या कंपनी मालकांचे साटेलोटे आहे. जिल्ह्यातील मंत्री लोकप्रतिनिधी देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यास प्रशासन सपशेल कानाडोळा करीत आहेत. टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला न दिल्यास या विरोधात आपण आमरण उपोषण करण्याचा इशारा धानोरकर यांनी दिला होता. वीज वाहिन्यांच्या कामात प्रभावित होणाऱ्या शेतकरी तसेच सामान्य नागरिकांना योग्य मोबदला देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. याबाबत 31 मे 2017 शासन निर्णय देखील आहे. मात्र या सर्व नियमांना धाब्यावर बसवण्यात येत आहे. चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन जबरदस्तीने अधिग्रहित केली जात आहे. या विरोधात संघर्ष करणाऱ्यालाही काही प्रमाणात लाभ मिळतो, मात्र अन्य कुठल्याही प्रभावित शेतकऱ्यांना हा लाभ मिळत नाही. या बड्या कंपन्या सामान्य माणसांची लूट करीत असताना येथील मंत्री आणि खासदार मात्र हातावर हात ठेवून आहेत. तुम्ही उपयोग करा आणि या उपयोगाच्या माध्यमांचा वापर करा, त्याचा अभ्यास करा. आणि आता आमचा एसडीएम वरती विश्वास राहिलेला नाही. कलेक्टर साहेबांना मी विनंती केली की जे जे क्षेत्र बाधित आहे त्या त्या भागात तुम्ही जा, स्वतः लक्ष द्या, मेळावे घ्या, कॅम्प घ्या आणि तिथे तुमच्या हाताने शेतकऱ्याला चेक वाटप करा. यासाठी हे आंदोलन आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याचा दुसरा उद्देश एकच, दुसरा उद्देश काहीच नाही की शेतकरी सुखाला पाहिजे. आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आज शेतकऱ्याला कुठली परमिशन न घेता, महसूल विभाग हा त्याच्या क्षेत्राचा बॉस असतो, त्यांची परमिशन न घेता पोलीस प्रशासनाला हातात घेऊन, फातुरमातूर लोकांना हातात घेऊन आमच्या आदिवासी सर्वसामान्य शेतकऱ्यांवरती अन्याय करायचं काम यांनी केलं. यांना जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय भेटणार नाही तोपर्यंत हे उपोषण इथे चालूच राहणार, तोपर्यंत हे उपोषण काही सुटणार नाही.